हे पहा अत्यंत सुंदर असं स्ट्रक्चर आलेलं आहे, एकदम असे पातळशी असे लेयर आलेली आहे त्याला, आणि अत्यंत खूप सारे लेयर आलेले आहे, असे छान असे रंगबेरंगी चिरोटे पाहण्याची रेसिपी चला तर आपण पाहूया। गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। मी कविता स्टार रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आपण आज चिरोटे ही रेसिपी शिकणार आहोत। चिरोटे ही रेसिपी आपण गौरी पूजन जेव्हा करतो त्यावेळेस हा पदार्थ आपल्याला मांडण्यासाठी उपयुक्त आहे। त्यामध्ये चिरोटे आपण वेगवेगळ्या रंगीत याचे पण बनवू शकतो। चिरोटे तयार करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला कणिक मळावं लागणार आहे। ती कणिक मळण्यासाठी आपल्याला एक वाटी आणि अर्धी वाटी असं दीड वाटी मैदा लागणार आहे। त्यानंतर 2 ते 3 चमचे साजूक तूप घेऊ शकता किंवा मी वनस्पती तूप घेतलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये टाकण्यासाठी मीठ लागणार आहे। यामध्ये आता आपण हा मैदा घेतलेला आहे सुरुवातीला। त्यानंतर या मैद्यामध्ये हा दीड वाटी मैदा घेतलेला आहे आपण, ते 3 चमचे त्यामध्ये आता साजूक तूप टाकणार आहोत। मीठ टाकलेलं आहे आणि थोडा सोडा टाकलेला आहे। त्यानंतर हे बघा 2 सर्व मिश्रण हे मैद्याला आपण व्यवस्थित एकत्र मिसळून घेणार आहोत। सर्व मैद्याच्या कणाकणाला हे तूप लागलं पाहिजे, तोपर्यंत आपण हे मिश्रण आपण मैद्याला चोळून घेणार आहोत व्यवस्थित। जोपर्यंत हा मैद्याचं पीठ रवाळ होत नाही तोपर्यंत हे चोळीत राहायचं आहे। तुम्ही तूप जेवढा जास्त व्यवस्थित पिठाला चोळून घेशाल तेवढे तुमचे चिरोटे हे छान फुलणार आहे आणि त्याचे लेयर आहेत त्या सुट्ट्या सुट्ट्या होणार आहे। जर तुमचं तूप व्यवस्थित पिठाला चोळे गेलं नाही तर तुमच्या लेयर ह्या व्यवस्थित अशा हलक्या आणि नाजूक अशा होणार नाही। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आता हे अत्यंत रवाळा स्ट्रक्चर झालेला आहे पिठाला, अत्यंत व्यवस्थित पद्धतीने सर्व पिठाला हे तूप व्यवस्थित मी चोळून घेतलेलं आहे। आता या आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। पाणी अगदीच थोडंच घालायचं आहे, 1/2 कपच पाणी घालायचं आहे यासाठी। पाणी अगदी थोडं थोडं करून टाकणार आहोत आपण यामध्ये। कप एवढंच पाणी घ्यायचं आहे आपण यामध्ये आणि घट्ट गोळा बनवायचा आहे। बघा अत्यंत घट्ट सर्व तयार झालेला आहे।
अशा पद्धति ने अत्यंत घट्ट असा गोळा तयार करायचा आहे। आणि आता हा गोळा आपण एक तासासाठी झाकून ठेवणार आहोत। आता हे पीठ आपण व्यवस्थित एका बाउलमध्ये घेऊन आपण ते झाकून ठेवणार आहोत। एक तासासाठी हे पीठ आपण असं झाकून ठेवलेलं आहे। एक तासापर्यंत आपण ते व्यवस्थित मुरवत ठेवणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यासाठी जे लागणारा सांजा आहे आतमध्ये लावण्यासाठी तो आता तयार करणार आहोत। किंवा मैदा घेतलात तरी चालेल। त्यानंतर आता आपण त्या पिठाचे जे आहे ते 7 ते 8 पोळ्या लाटून घेणार आहोत। त्यानुसार आपण समजा जर 7 पोळ्या लाटणार आहोत तर त्यासाठी 7 चमचे तूप टाकायचं आहे। साधारणतः 5 ते 6 चमचे आपण तूप वापरणार आहोत। या ठिकाणी मी वनस्पती तूपच वापरलेलं आहे। तुम्ही आपलं साजूक तूपही वापरू शकता। आता ही घेतलेलं पीठ जे आहे ते आपण जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत आपण हे मिश्रण फेटत राहणार आहोत। तुम्हाला जर हे चिरोटे गोड हवे असले तर तुम्ही ते पाक तयार करून पण त्यामध्येही सोडू शकता। आता जोपर्यंत हे मिश्रण क्रीमसारखं एकदम फ्लफी होत नाही तोपर्यंत हे मिश्रण फिटीत राहायचं आहे। एक तास झालेला आहे। एक तासानंतर हे पीठ एकदम मऊसर व्यवस्थित भिजलेलं आहे। आता हे पीठ आपण परत एकदा मळून घेणार आहोत। मळल्यानंतर त्याचे एक समान असे 7 ते 8 असे भाग करणार आहोत। चार एक समान पोळ्या करून घेणार आहोत, गोळी करून घेणार आहोत आपण। अशा पद्धतीने 7 आपण गोळी तयार करून घेतलेले आहेत। आता हे सर्व गोळी आपण लाटून घेणार आहोत। हे पहा, या पद्धतीने आपण 8 एक समान गोळी करून घेतलेले आहे यांचे। त्यानंतर आता आपण एक एक गोळा एक एक कुंडा घेऊन हा पोळीप्रमाणे लाटणार आहोत। अत्यंत पातळ अशी ही पोळी लाटायची आहे। जेवढी जास्त पातळ करते तेवढी पातळ करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण। मैद्याच पीठ असल्यामुळे आपण जेवढं लाटू तेवढं परत ते पहिल्या जागेवर येत असतं, त्यामुळे जेवढं जास्त लाटता येईल तेवढं जास्त लाटायचं आहे।
जेवढं जास्त पातळ लाटतेन तेवढं पातळ लाटणार आहोत आपण. हा या पद्धतीने अत्यंत पातळ अशी पोळी आपली लाटून तयार झालेली आहे. आता ही पोळी आपण बाजूला ठेवूया आणि झाकून ठेवू. आता सर्व पोळ्या आपण अशा पातळ लाटून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्या 7 पोळ्या ज्या आहेत त्या लाटून झालेल्या आहे. आपण या चिरोट्यासाठी जो साठा तयार केलेला आहे तो साठा अत्यंत क्रीम सारखा होईपर्यंत आपण तो मिक्स करत राहिलेलो आहे. आता हे बघा अत्यंत क्रीम सारखा तो तयार झालेला आहे. आता हा आपण 2 वाट्यांमध्ये सेपरेट काढणार आहोत. जर आपल्याला चिरोट्या एकच कलरच्या हव्या असतील तर तो आपण 2 वाट्यामध्ये नाही काढला तरी चालतो, परंतु मला चिरोटे आता 2 कलरचे तयार करायचे आहे त्यामुळे मी त्या 2 वाट्यामध्ये तो साठा सेपरेट काढून घेतलेला आहे. मी या 2 बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. त्यानंतर मी हा ब्ल्यू कलर एका वाटीमध्ये टाकणार आहे. आणि एका वाटीमध्ये रेड कलर टाकत आहे. त्या पोळीवर मी 2 भागामध्ये लावणार आहे. अर्ध्या भागामध्ये ब्ल्यू कलरचा लावणार आहे आणि अर्ध्या भागामध्ये रेड कलरचा लावणार आहे. व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आला अर्ध्या भागामध्ये हा रेड कलरचा लावत आहे. त्यानंतर आता यावर मी दुसरी ठेवणार आहे. ही दुसरी चिरोटी ठेवल्यानंतर आला एकदम हलक्या हाताने आपण लाटून घेणार आहोत. त्यानंतर परत त्यावर आता हा साठा लावणार आहोत.
त्यानंतर परत अर्धे भाग रेड कलरचा लावणार आहे। अशा पद्धतीने आपण सर्व पोळे एकवर एक ठेवून अशा पद्धतीने आपण साठा लावून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण सर्व चिरोट्यांना सर्व पोळ्यांना हे सांजा लावून घेतलेला आहे। आता आपण याचा एक रोल बनवणार आहोत। हा रोल करून परत आपल्याला तो सांजा लाटायचा आहे। तोपर्यंत मी तेल तापण्यासाठी ठेवलेला आहे। अत्यंत आल्हाद असा रोल तयार करायचा आहे। तिने आपण हा रोल तयार करून घेतलेला आहे। आता हा रोल थोडा हलका हाताने असा वळवून घ्यायचा आहे। असा वळवल्यानंतर आपण त्याचे मध्यम आकाराचे परत 7 ते 8 समान भाग करणार आहोत। अशा पद्धतीने आपण हे 7 ते 8 समान भाग केलेले आहे। त्यानंतर अशा पद्धतीने आता हे गोल अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। असे गोल केल्यानंतर आपण हे हलक्या हाताने एकदम हलक्या हाताने अशी एकदम जाड सरपोळी लाटायची आहे। पातळ करायची नाही आहे। हे पहा एकदम हलक्या हाताने आपण ही पोळी लाटणार आहोत आणि एकदम जाड पोळी ठेवणार आहोत। अशी एकदम जाड सरपोळी ठेवायची आहे। जेवढी जाड ठेवशान तेवढ्या त्याला लेयर पडणार आहे। हे पहा अशा पद्धतीने सर्व पुरे आपण लाटून घेतलेले आहेत। तळतानी गॅसचा फ्लेम हा एकदम मीडियम ठेवायचा आहे। जर जास्त तेल कडक तापले गेलं तर हा चिरोट्यांचा जो हा रंग आहे हा रंग अशा पद्धतीने असणार नाही, तो तांबूस कलर येईल त्याला किंवा लालसर कलर येईल आणि व्यवस्थित अशा लेअर पण येणार नाही। त्यासाठी तर त्याने एकदम लो मीडियम याच्यावर आपण तळणार आहोत। आता अशा पद्धतीने आपण ती तेलात सोडलेली आहे। एकदम मीडियम हीटवर आपण याची रोटी तळणार आहोत जेणेकरून लेयर ही व्यवस्थित येतील आणि चिरोट्यांना सोनेरी कलर न येता व्यवस्थित रेड रंग आणि अत्यंत सुंदर असं स्ट्रक्चर आलेलं आहे। अत्यंत त्याला नाजूक पाकळ्या सारखं आलेलं आहे। अत्यंत व्यवस्थित सुंदर असं रोज फ्लावरसारखा शेप याला आलेला आहे। अत्यंत पाकळ्या त्याच्या अशा ज्या लेअर आहे त्या सुट्ट्या झालेल्या आहे व्यवस्थित अशा।
हे पहा अशा पद्धतीने सर्व चिरोटे आपले तळून झालेले आहे। पद्धतीने हलून हलून त्यामधलं सर्व तेल व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। हे पहा अत्यंत सुंदर असं स्ट्रक्चर आलेलं आहे। हे पहा आपले सर्व काही चिरोटे तळून झालेले आहे। आता आपण हे एका डिशमध्ये सर्व करणार आहोत। बघा अत्यंत सुंदर असा कलर ही आपला ब्राउन झालेला नाही, व्यवस्थित ब्ल्यू कलर जो आहे तो तसाच राहिलेला आहे। हे पहा अत्यंत सुंदर असे चिरोटे आपले तयार झालेले। हे पहा अत्यंत सुंदर असे चिरोटे आपले तयार झालेले आहे, व्यवस्थित अशा लेयर पण आलेले आहे। हवं तर आपण तुम्ही हे पाक करून त्यामध्येही टाकू शकता। ते पाकामध्ये टाकून असल्यास जर असे आवडले नाही तर तुम्ही ते पाकात टाकून पण करू शकता। परंतु मी आता ह्याचं जे साठा करताना त्यासाठी साखरेची पावडर वापरलेली आहे, त्यामुळं मी हे थोडे चवीला गोड केलेले आहे। त्यामुळे मी याच्यासाठी कॉर्नफ्लोअरचा तो साठ्यामध्ये, जर तुम्ही पिठी साखर वापरली नाही तर तुम्ही त्यासाठी सेपरेट पाक करून पण पाकामध्ये हे चिरोटे सोडू शकतात। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईबसोबत जे बेल आयकॉन बटन आहे त्यावर क्लिक करा, जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या ज्या व्हिडिओ आहे रेसिपीच्या त्याची पहिल्यांदा नोटिफिकेशन ही तुम्हाला मिळेल। माझी व्हिडिओ ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटूया अशाच नवीन चमचमीत रेसिपींसोबत।